या वर्षीही तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सव कोरोनाचे संकट असल्याने भाविक भक्ताविना साधेपणाने धार्मिक विधी करून साजरे करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन शिपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबर पासून मंचकी निद्रेने सुरू होणार असून यावर्षीही कोरोना संकट असल्याने मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असल्याने भक्ताविना हा सण साजरा करण्यात येणार आहे. मंचकी निद्रेनंतर 7 ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा उत्सव 21 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. मात्र कोरोनाचे सावट असल्याने भक्तांना प्रवेश मिळणार नसल्याने भाविकात तसेच व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने पुजारी व व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी पूजा परंपरेनुसार साजरे केले जाणार आहे. 29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत. शारदीय नवरात्र महोत्सवास 29 सप्टेंबर रोजी मंचकी निद्राने सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मूर्ती सेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते. 7 ऑक्टोबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापना होणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा नवरात्र काळात भाविकांसाठी बंद केल्या होत्या, त्यामुळे देवी दर्शनासाठी भाविक तुळजापुरात येऊ शकले नव्हते. 8 ऑक्टोबर रोजी श्रीदेवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना, 9 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, 10 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, 14 ऑक्टोबर रोजी घटोत्सवना व 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सीमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागिरी पौर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थापनाच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल. तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सव काळात सर्व विधी तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजारी मंडळाच्या मदतीने करणार आहेत. आनंद साखरे, AIN न्यूज, उस्मानाबाद. 3 वेळेस आले, एकदाही दर्शन झालंय. 3 वेळेस पण पायर दर्शन घेऊन चाललो आम्ही. इथं तरी आम्हाला मंदिर करावे, भाविकाचं दर्शन व्हावे. सगळे बार, सगळे हॉटेल सगळे उघडे आहेत, मंदिरच का बंद? मंदिर पण उघडे व्हायला पाहिजे. भाविकाचं शासनानं दखल द्यायला पाहिजे, मंदिर उघडायला पाहिजे. डोस घेतला का तुम्ही? हां, 2 डोस पण घेतले आम्ही. तर आमची एकदा विनंती आहे की मंदिर उघडं करायला पाहिजे. सर्व नियम पाळून आम्ही दर्शन घेण्यास तयार आहे. आम्ही 2 लस पण घेतलेले आहे. आता दसऱ्याला कोरोना पण कमी झाले, दसऱ्याला आता मंदिर उघडं करायला पाहिजे. बंद असल्यामुळे आमच्यावरती उपासमार येईल. सगळं चालू आहे ना, म्हणजे बाकी सगळं चालू आहे. म्हणजे फक्त बंद असल्यामुळे सगळं आम्हाला ही काय कळ ना. दोघं दुकानदारी चालणार, काय चालणार, पुजारी धंदे बंद पाहिजे तर चालू करावं लागेल मंदिर ना. काय काय चालू? बाकी सगळंच चालू आहे. हॉटेल चालू आहे पण मंदिर बंद आहे. सध्या लोकांना फक्त मंदिर चालू पाहिजे. सध्या लोकांना मंदिर चालू पाहिजे, देवा दर्शन पाहिजे. करावं लागेल ना, मंदिर उघडावं लागतं. नियम घालून चालू करावं. काहीतरी नियम आधी काहीतरी लस घेते लोकांना फक्त मंदिर पाठवावं असं काहीतरी करून चालू करावं. 75% किंवा 50% चालू करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर नवरात्रापूर्वी चालू करण्यात यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे. या ठिकाणी मंदिर त्यांना बंद ठेवायचं असेल तर सरकारनं या ठिकाणी प्रत्येक पुजाऱ्याला दसऱ्यासाठी 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला अनुदान द्यावं अशी मागणी आम्ही सातत्याने करत असताना सुद्धा सरकार याकडे जाणून दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी सरकारला आमची एवढीच आग्रहाची मागणी आहे, पुजाऱ्यांना असेल इतर लहान मोठे व्यापारी असतील व फुटपाथवर व्यवसाय करणारे लहान मोठे उद्योजक असतील यांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी आम्ही अनेक वेळा केली आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमची एवढीच मागणी आहे, तुळजापूरच्या पुजाऱ्याला व व्यापाऱ्यांना तुम्ही आर्थिक मदत लवकरात लवकर करावी, नसता मंदिर दसऱ्याच्या आत खुलं करावं. ही आग्रहाची मागणी आमची आहे.
मंदिर खुले केल्याने कोरोना वाढेल असा त्यांचा अंदाज आहे। महाराष्ट्रातल्या अनेक हॉटेल्स असतील, मॉल असतील, लहान मोठे धंदे असतील, या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू केलेले आहेत। या ठिकाणी लग्न समारंभ व्हायले आहेत, पुढाऱ्यांचे मेळावे व्हायले आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी भक्तांनाच या ठिकाणी देवीच्या दर्शनापासून वंचित ठेवलं जात आहे। ज्या लोकांनी दोन लसी घेतल्यात त्यांना मंदिरात प्रवेश द्यावा ही मागणी आग्रहाची आम्ही करत आहे। त्याचबरोबर कोविडचे सगळे नियम आम्ही तंतोतंत पाळायला तयार आहेत, पण भाविकाला दर्शन दिलं पाहिजे ही आग्रहाची मागणी आमची आहे। दैवत आई आई तुळजा भवानी व अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना पूर्ण महाराष्ट्र तर ओळखतोच, परंतु महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या आई तुळजा भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या या महाराष्ट्रातच फक्त मंदिरं का बंद आहेत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण भारतामध्ये इतर ठिकाणी जर पाहिलं तर राजस्थान, गुजरात, बिजरात इतर ह्या ठिकाणची मंदिरं बिंदासपणे चालू आहेत, फक्त महाराष्ट्रातच या महाराष्ट्र सरकारनं हे आजूबाजूचे आपली जी मंदिरं म्हणजे जे हिंदू धर्माचे जे श्रद्धास्थान असणारी प्रत्येक ठिकाणची मंदिरं आहेत, काही ठिकाणी पंढरपूर, तुळजापूर अशा आजूबाजूची जेवढी मंदिरं आहेत ही मंदिरंच का बंद आहेत। महाराष्ट्र शासनाला माझी एक नम्र विनंती की तुम्ही जे हिंदू हृदयाचे जे हे मंदिरं आहेत हे मंदिरं लवकरात लवकर उघडी करून सर्वसामान्य लोकांना आणि जे आपल्या आपल्या प्रत्येकाने आपल्या आपली ज्यांची ज्यांची श्रद्धास्थान आहेत जे आपल्या मनातून आपल्या आपल्या आज तुळजा भवानीला पूर्ण तुळजापूर पुजते, त्याप्रमाणे पंढरपूरला सर्व पंढरपूरचे वारकरी एकादशीच्या निमित्ताने आज गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्य जनतेसोबत हे काय चालवलं हेच कळत नाही। कारण मंदिर आज आपण पूर्ण भारतात गेल्या कित्येक वर्षापासून श्रद्धास्थानावर आपण प्रत्येकजण जगत असतो, मग आज श्रद्धास्थानावर असं जगत असताना फक्त कोरोनाचं निमित्त दाखवून महाराष्ट्र सरकार फक्त मंदिर का बंद करत आहे हेच मला कळत नाही। तेव्हा आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना मी कळकळीची आणि नम्र विनंती करतो की या येणाऱ्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताला तरी तुम्ही महाराष्ट्रातील सगळी मंदिरं उघडं करून ज्याप्रमाणे घटस्थापना केली जाते आणि घटस्थापनेच्या या शुभदिनापासून तुम्ही महाराष्ट्रातील सर्व मंदिरं उघडं करावी एवढी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। जय महाराज। जय आम्ही लातूरनाला दर्शनासाठी, पण आता आम्हाला फक्त पायरीचं दर्शन होत आहे। आता नवरात्रामध्ये मंदिर जर उघडे केले तर सर्वांना चांगलं दर्शन होईल आणि लोक चांगले जमा होतील दर्शनासाठी। आता हे तिसरी वेळ आहे माझी तुळजापूरला फक्त पायरीचं दर्शन आहे, आम्हाला वाटलं आज तरी उघडायला उद्या तरी उघडायला। आता नवरात्रामध्ये पण उघडते का नाही कितरी शासनाने आता भाविकासाठी आता मंदिराची उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी।